प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता घरी जाण्यासाठी निघते पण त्याच वेळी सावनी तिच्या समोर येते आणि ती मुक्ताला म्हणते की मी तुझ्यावर एवढा डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तू मात्र माझ्या पाठीत खंजीर खुपचून माझ्यावर वार केले आणि सावणीचं ते बोलणं ऐकून मुक्ताला धक्काच बसतो ती सावनीला म्हणते की तुम्ही इतके मोठे मोठे शब्द का वापरताय मी जे काही केलं ते फक्त सईसाठी मात्र सावणी म्हणते की माझ्या मुलीचं तर तू नावसुद्धा घेऊ नको कारण मला माहिती आहे तू हे सगळं फक्त तुझ्या स्वार्थापोटी केलं पुढे ती म्हणते की आमच्या सगळ्यांच्या प्लॅन तुझाच प्लॅन उत्तम होता मी सागर हर्षवर्धनने अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या पण सगळ्यात मोठा प्लॅन तर तू बनवला होता आणि तिचं हे सगळं बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं तर सावनी तिला म्हणत असते की तू कधीच आई होऊ शकत नाही म्हणून तू हा सगळा प्लॅन बनवला तुला जी मुलगी आवडते तिच्या वडिलांनाच तू तुझ्या तु जाळ्यात अडकवलं पुढे ती म्हणते की जे जे माझ्या नशिबामध्ये होतं ते सगळं काही तू हिसकावून घेतलं पण एक गोष्ट लक्षात ठेव तू कधीच सुखी राहू शकणार नाही तुला कधीच आईपणाचं आणि संसाराचं सुख मिळणार नाही आणि सावनीचं ते बोलणं ऐकून मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते तिला मोठा धक्का बसलेला असतो ती पूर्णपणे खचून जाते तर दुसरीकडे माधवी आणि मिहिका स्वामींचे आभार मानत असतात माधवी रडतच म्हणत असते की स्वामी शेवटी तुम्ही माझ्या मुक्ताच्या आयुष्यातील दुःख दूर केलंच कालपर्यंत सगळे लोक माझ्या मुक्ताला हिनवत होते पण आज माझी मुक्ता एका मुलीची आई झाली आहे तर सुद्धा स्वामींचे आभार मानते आणि त्यांना सांगते की माझ्या ताईच्या आयुष्यात आलेले हे सुख साठी राहू द्या आणि त्यावर माधवी हसतच म्हणते की स्वामी काय तुझे मित्र आहेत का गं कशी ही तुझी भाषा आणि त्यावर मिहिका हसतच माफी मागते आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी सईच्या स्वागताची तयारी करायला जातात तर दुसरीकडे मुक्ता सावनीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते ती सावनीला सांगतच असते की मी जे काही केलं ते फक्त सईच्या आनंदासाठी केलं आणि माझ्याकडे दोनच ऑप्शन होते एक म्हणजे तुम्ही आणि दुसरा म्हणजे सागर आणि तेव्हा मला असं जाणवलं की सई तुमच्यापेक्षा जास्त आनंदी सागरच्या घरी असेल आणि तिच्या आनंदाची तिथे अनेक कारणं आहेत पण सावनी मुक्ताचं काही बोलणं ऐकूनच घेत नाही सब ती मुक्ताला वाटेल तसं बोलत असते आणि त्याचवेळी इंद्रा त्या ठिकाणी येते आणि ती सावनीवर मोठ्याने ओरडते ती म्हणते की तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या सुनेला असं काहीतरी बोलायची आणि आता तुला सईचा पुळका आला आहे का जेव्हा ती सहा महिन्यांची होती तेव्हा तर तू तिला सोडून निघून गेली होती मग आता ही सगळी नाटकं कशासाठी पुढे ती म्हणते की जेव्हा तू सईला सोडून निघून गेली तेव्हा मी माझ्या हाताचा पाळणा करून सैला वाढवलं आणि माझ्यानंतर त्या पोरीला जर कोणी सांभाळू शकत असेल तर ती फक्त मुक्ता आहे आणि त्यानंतर ती सावनीला सांगते की जा माझ्या सईचं सगळं सामान घेऊ नये आणि जर काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला ना तर याद राग कोयत्याची शपथ आहे तुला तुला आणि तुझ्या त्या सहा फुटाच्या बैलाला चिरून ठेवेल आणि ते ऐकून सावनी खूपच घाबरते तर इंद्रा मुद्दाम म्हणत असते की बघा जज साहेब ही सावणी काय करते त्यामुळे सावनी पटकन तेथून निघून जाते आणि मग त्यानंतर इंद्रा मुक्ताला म्हणते की काय ग तू तिचं बोलणं शांतपणे का ऐकून घेतलं तुला तिच्याशी तु बोलता आलं नाही का आता तू फक्त एक बाई नाही तर आई आहेस आणि आईचं काळी जरी आपल्या लेकरासाठी सशाचं असलं ना तरी जर तिला तिच्या आईपानावरून कोणी काही बोललं तर तिने वागीण व्हायलाच हवं आणि इंद्राचं ते बोलणं ऐकून मुक्ता देखील हो म्हणते पण सावनीच्या बोलण्याने तिला खूप वाईट वाटलेले असते ती म्हणते की ती सावनी म्हणाली की मला कधीच संसाराचं आणि सईचं सुख लाभणार नाही त्यावर इंद्रा म्हणते की अगं तिच्या बोलण्याकडे तू कुठे लक्ष देते ती हे सगळं काही फक्त त्या बैलाला खुश करण्यासाठी करत आहे कारण त्या बैलाला माझ्या सागरची जिरवायची होती आणि म्हणूनच त्यांनी हा सगळा डाव खेळला आणि जर ती स्वतःला चांगली आई म्हणत असेल ना तर मी स्वतःला मिस वर्ल्ड म्हणायला पाहिजे आणि ते ऐकून मुक्ताला हसू येतं तर इंद्रा तिला सांगते की यापुढे असं गप्प बसायचं नाही जर तुला परत काही बोलायला आली ना तर वाघिणीची नखं बाहेर काढायची आणि त्यावर मुक्तासुद्धा हो म्हणते आणि मग इंद्रा तिला घरी जाऊन सईच्या स्वागताची तयारी करायला सांगते आणि ती सईचा सामान आणण्यासाठी हर्षवर्धन सावनीसोबत त्यांच्या घरी जाते तर दुसरीकडे सगळेजण स्वागताची तयारी करत असतात मुक्ता त्यांना कोर्टामध्ये घडलेला सगळा प्रकार सांगत असते सर्वजण खूप खुश असतात कोमल म्हणत असते की मला आता खरच खूप छान वाटत आहे कारण सागर दादूचं लग्न झालं इतकी छान वहिनी आली आणि आता सई सुद्धा कायमची आपल्याकडेच येणार त्यावर स्वाती हसतच म्हणते बघितलं ना लकी ही कशी मुक्ताला मस्का लावते येते त्यावर लकी म्हणतो अगं तिला माहिती आहे ना तू दुबईला गेल्यावर इथे मुक्ता वहिनीचं असणार आणि ते दोघेही कोमलवर हसू लागतात त्याचवेळी बापू त्या ठिकाणी गाजर घेऊन येतात स्वाती मुक्ताला विचारत असते की गाजर कशासाठी त्यावर मुक्ता सांगते की सईला गाजर हलवा आवडतो ना म्हणून मी तिच्यासाठी बनवत आहे तर लकी म्हणतो की वहिनी मी तुला पटकन गाजर किसून देतो पण बापू म्हणतात की तू जे काम करतोय ते कर बाकी सगळं मुक्ता करेल आणि त्याचवेळी कोमलला इंद्राचा मेसेज येतो ती आनंदाने सगळ्यांना सांगते की सई आली आहे त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात पण बापू म्हणतात की आपण कोणीही खाली जायचं नाही फक्त मुक्ता जाईल आणि मग त्यानंतर मुक्ता पळतच सईला आणण्यासाठी जाते तर सागर आधीच त्या ठिकाणी उभा असतो त्यानंतर सावनी हर्षवर्धन इंद्रा सई गाडीमधून खाली उतरतात हर्षवर्धन आणि सावनी रागातच सागरकडे बघत असतात तर सागरला बघून सई खूप खुश होते आणि पळतच जाऊन त्याला मिठी मारते त्यानंतर मुक्तासुद्धा त्या ठिकाणी येते तिला बघून सईला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर इंद्रा सागरला सांगते की आम्ही वरती जातो तू सुद्धा ये उगाच नको तिथे वेळ वाया घालवू नको आणि मग त्या तिघीजणी सईचा सामान घेऊन वरती जातात तर सागर हर्षवर्धनला म्हणतो की बघ तुला म्हटलं होतं ना की तुम्ही दोघे स्वतः येऊन सईला माझ्या दाराशी सोडाल आणि ते ऐकून हर्षवर्धन खूपच चिडतो आणि मग त्या दोघांचे तिथेच वाद सुरू होतात हर्षवर्धन म्हणत असतो की ज्या माणसाला घाण खायची सवय झाली आहे ना त्याला कितीही हेल्दी फूड खाल्लं तरी ते पचत नाही तुझं सुद्धा अगदी तसंच झालं आहे तुला एकापाठोपाठ पार्ट सक्सेस मिळत आहे ना ही गोष्ट तुला पचत नाहीये आणि त्याच मुक्ता मुक्तासुद्धा त्या ठिकाणी येते तर हर्षवर्धन मुद्दाम सागरला म्हणतो की तुला असं वाटत असेल ना की तू आता सगळं जग जिंकला मंतो हो, आहे त्यावर सागर म्हणतो हो अगदी असंच वाटत आहे मला कारण माझी सई माझ्याकडे परत आली आहे पण हर्षवर्धन म्हणतो की कि तू किती लॉसमध्ये आहे हे तुझ्या लक्षातच येत नाही आहे कारण तू एका अशा मुलीसोबत लग्न केलं आहे जिला तुझ्याबद्दल फक्त तिरस्कार वाटतो ती तुला तिच्या मुलीचा बाप होण्याच्या लायकीचाही समजत नाही आणि त्यावर सागर हर्षवर्धनला गप्प राहिला सांगतो तो म्हणतो की हो मला माहिती आहे की मुक्ताच्या मनात माझ्याविषयी फक्त तिरस्कार आहे मी सईचा बाप होण्याच्या लायकीचा नाही असंच तिला वाटतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, ही आहे की मुक्ता माझ्या घरात आल्यामुळे मला माझ्या मुलीचं बालपण आणि माझ्या घराचं घरपण परत मिळालं आहे आणि माझ्यासाठी फायदा हाच आहे आणि सागरचं सा ते बोलणं ऐकून मुक्ता खूप खुश होते तर सागर हर्षवर्धनला म्हणत असतो की नुकसान म्हणजे काय माहिती आहे का जे जे तू माझ्याकडून हिसकावून घेतलं होतं ना ते ते तुला परत मला सगळं द्यावं लागत आहे याला म्हणतात नुकसान आणि ते ऐकून हर्षवर्धन चिडतो तर सागर हसतच त्याला म्हणतो की आता तू घरी जा आणि तुझ्या बायकोच्या नंतर म्हणतो सॉरी तुझ्या गर्लफ्रेंडच्या कुशीत जाऊन रडत बस आणि ते ऐकून हर्षवर्धन त्याच्यावर आवाज चढवतो पण सागर त्याला गप्प बसायला सांगतो तर हर्षवर्धन त्याला म्हणत असतो की एवढा कशाचा माज आला आहे रे तुला या मुलीसोबत मात्र त्यावेळी सागर म्हणतो की या मुलीसोबत नाही बायको आहे ती माझी तिच्याशी नीट बोलायचं ती मुक्ता सागर कोळी आहे आणि त्यामुळे हर्षवर्धन गप्प बसतो आणि मग त्यानंतर सावनी आणि तो तेथून निघून जातात तर, तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सई मुक्ताला आग्रह करत म्हणते की जर तू पप्पाला घास भरवला नाही तर मी सुद्धा जेवणार नाही आणि मग नाईला जाणे मुक्ताला सागरला जेवण भरवावं लागतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा